नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, बाळासाहेब पाटील। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नुकसान होत आहे असे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। पाटील म्हणाले, देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रात 75% कांद्याचे उत्पादन घेतले जाते। निर्यातीमध्ये सुद्धा जवळपास 80% कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा असतो। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल। खासदार शरद पवार यांनीसुद्धा केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीच्या संदर्भात चर्चा केली। तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू, लिलाव थांबले आहेत। या सर्व बाबीचा फेरविचार करावा असेही पाटील यांनी सांगितले। तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी उठवावी अशी विनंती करण्यात येईल असे श्री पाटील यांनी सांगितले। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे कारण केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, बाळासाहेब पाटील। तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून सरकारला कांदा निर्यात बंदी उठवावी, केंद्र सरकारला अशी विनंती करण्यात येईल असे श्री पाटील यांनी सांगितले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।